नमस्कार, आज आपण कांचन, ज्याला संस्कृतमध्ये कोवितार असं म्हटलेलं आहे, हिंदीमध्ये कचनोर आणि इंग्रजीमध्ये ऑर्किड ट्री माउंटन एबोनाय शास्त्रीय नाव आहे बहुहिनिया व्हेरिगेटा। कांचन कॅस्पिलिनिएसिए म्हणजे गुलमोर कुळातील वृक्ष आहे। तो साधारणतः 50 ते 60 फूट उंच असतो। त्याची पाने आपट्याच्या पानासारखी पण 5 ते 8 इंच असतात। फुले 5 चमकदार गुलाबी पाकळ्यांची असतात। लांब चपट्या शेंगा 8 ते 12 इंच लांब असतात। कांचनाचे बरेच औषधी उपयोग आहेत। सालीचा काढा, गुळण्या केल्याने तोंड आले असेल, उष्णतेने फोड आली असेल तर ते फोड जातात। काढा घेत असल्यास रक्तातील हिमोग्लोबिन वाढते। काढा मधाबरोबर महिनाभर नियमित घेतल्यास दम्यावर गुणकारी असतो। खोकलाही थांबतो। अतिसराचा त्रास असल्यास सालींची पावडर 2 ते 3 ग्रॅम पाण्याबरोबर सकाळ संध्याकाळ घेतल्यास अतिसरावर गुणकारी असते। आव पडत असल्यास त्यावरही उपाय होतो। मुतखडा अथवा लघवी संबंधी काही अडचणी असतील तर कांचनाच्या शेंगातील बियांचे चूर्ण 2-3 ग्रॅम नियमित घेत राहावे। पथरी पडते, मूत्रमार्गातील अडथळे दूर होतात। पोटात कृमी असतील तर झाडांची साल कुटून पाण्यात उकळून पाणी गाळून घ्यावे। त्यात मारव्यांच्या पानांचा रस 2 चमचे घालावा। पोटात कृमी असतील तर काढा घेतल्यास कृमी पडून जातात। सालींचा काठा सुंठीबरोबर सातत्याने 2-3 आठवडे घेतल्यास शरीरातील गाठी नष्ट होतात। मराठीमध्ये रक्तकंचन, संस्कृतमध्ये देवकंचन, हिंदीमध्ये कनियार आणि इंग्रजीमध्ये पर्पल ऑर्किड ट्री असं म्हटले। शास्त्रीय बहुहिना पर्पुरिया रक्तकंचन कॅस्पिलिनिएसिया गुलमोर या कुळातील हा दुसरा वृक्ष। हा वृक्ष साधारणतः 20 फूट उंच असतो। त्याचा पाना फुलांचा घेरी 20 फूट असतो। त्याच्या फुलांच्या पाकळ्या पर्पल रंगाच्या एकावर एक असतात। सप्टेंबर ते नोव्हेंबर रक्तकंचनचा भर असतो। त्यानंतर मात्र पाने फुले गळून जातात। याला फुटभर लांब चपट्या शेंगा येतात। रक्तकंचनाचे औषधी उपयोग आहेत। कावीळ झाली असल्यास पाने कोवळ्या डहाळीसह पाण्यात उकळावे। गाळून पाणी 2-3 चमचे दिवसातून 3 वेळा घेतल्यास कावीळीवर उपचार होतो। सालींचे चूर्ण जखमा फोड सूज जनलायासाठी लावावे। फुले व कोवळ्या पानांची भाजी कोशिंबीर यासाठी वापरतात। त्यांच्या वापराने शक्ती जोम वाढतो आणि फुलांचे लोणचे करतात, गुलकंदही करतात।